ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहे. सुषमाताई, आमदार सुनील टिंगरे यांच्याकडून डॉक्टर अजय तावरेंची शिफारस केली जाते, आपली पहिली प्रतिक्रिया. अजय तावरे हा माणूस आधी किडनी रॅकेट मधला आरोपी आहे, नंतर हा माणूस ललित पाटील प्रकरणामध्ये संशयास्पद, आणि आम्ही तेव्हाही अजय तावरेंच्या अटकेची मागणी करत होतो. एवढं सगळं एखाद्या माणसाची गुन्हेगारी कारकीर्द असेल आणि तेवढी गुन्हेगारी कारकीर्द असताना सुद्धा जर लोकप्रतिनिधी म्हणवणारी व्यक्ती जर त्याची शिफारस करत असेल तर हे कमालीचं गंभीर आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे सकाळी ज्या आत्मविश्वासाने किंवा काल बहुतेक ज्या आत्मविश्वासाने सन्माननीय मुशरीफ साहेब म्हणाले की तुम्ही माझ्यावर आरोप करत आहात, आता मी तुम्हाला तुम्ही माफी मागितली पाहिजे. मला वाटतं या दोन गोष्टी जरा समजून घेण्याची गरज आहे की जेव्हा कधी विरोधक यांना प्रश्न विचारतात तेव्हा शंभूराज देसाई असेल, दादा भुसे असतील, हसन मुश्रीफ असतील, हे लगेचच आम्ही तुमच्यावर अब्रू नुकसानीचा दावा टाकू, आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करू असं म्हणत जेव्हा तोंड बंद करतात, आता या पत्रावर काय म्हणणं आहे बरं या सगळ्यांचं. पण मला असं माझा अजूनही धारणा आहे, माझा अजूनही विश्वास आहे की मुशरीफ साहेबांसारखी समजूतदार व्यक्ती जरी सुनील टिंगरेंनी ते शिफारस पत्र लिहिलेलं असेल तरी सुद्धा कदाचित मुशरीफ अशा शिफारस पत्रांना अजिबात त्याची दखल घेणार नाहीत किंवा त्यांनी घेतली नसावी. पण एका लोकप्रतिनिधीने एका आमदार व्यक्तीने अशा पद्धतीने करणे म्हणजे सुनील टिंगरे यांचा घटना घडली त्या दिवशीचा वावर त्या ठिकाणी त्यांचा कबुली जबाब त्यांनी स्वतः दिला की हो मी तिकडे होतो म्हणून, आणि आता हे नवीन पत्र या सगळ्यांमुळे या एकूण प्रकरणालाच एक वेगळी कलाटणी मिळते. मला तर आता अशी शंका येते की ड्रंक अँड ड्राईव्ह मधला जो हा अल्पवयीन आहे तो अल्पवयीन आहे का, त्याचं वय एकदा नीट तपासून घेण्याची गरज आहे, त्याचा जन्म दाखला एकदा तपासून घेण्याची गरज आहे, आणि दुसरी गोष्ट त्याने अल्कोहोल घेतलं होतं की ड्रग्ज घेतलं होतं हे सुद्धा एकदा चेक करण्याची गरज आहे. नक्की सुषमाताई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.